बघणार आहोत राज्यासह देशविदेशातील अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सुरुवातीला बातमी आहे राज्यातून. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांच्या दालनात त्यांनी पदभार स्वीकारला आणि त्याआधी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊंना वंदन केलं. तर पदभार स्वीकारल्यावर त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली आणि त्यानंतर त्यांची विविध खात्यांच्या सचिवांची बैठक सुरू झाली. मंत्रालयात मोठ्या उत्साहात उद्धव ठाकरेंचं यावेळी स्वागत करण्यात आलं. मंत्रालयात जाण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हुतात्मा चौकामध्ये गेले होते, जिथे त्यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील हुतात्म्यांना वंदन केलं आणि त्यांना बघण्यासाठी यावेळी मोठी गर्दी झाली होती. या गर्दीला आटोक्यात ठेवताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. मुंबईतील आरे कारशेडच्या कामाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्थगिती दिली आहे. आम्ही मेट्रो प्रकल्पाच्या विरोधात नाही, पण रातोरात झाडांची कत्तल आम्हाला मान्य नाही. आता परवानगीशिवाय आरेमधलं एक पानही तोडता येणार नाही. आधी पूर्ण परीक्षण होईल आणि मगच काम सुरू होईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. तर यामुळे सरकारच्या दुसऱ्याच दिवशी उद्धव विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा सामना या ठिकाणी सुरू होतो की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात आता सुरू झाली. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतरही आरेला स्थगिती देणं ही दुर्दैवी असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव सरकारवर केली आहे. तर मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत सरकार गंभीर नसल्याचंही ते म्हणाले. तर आरे कारशेडला स्थगिती देण्यावरून भाजपचे नेते आशिष शेलार यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. धनुष्यबाणाच्या हातात घड्याळ बांधलं जातं तेव्हा विकासाचे काटे आणि चक्र उलटीच फिरणार. 70% कामं पूर्ण झालेल्या मेट्रो प्रकल्पातील कारशेडला स्थगिती देणं हा निर्णय मुंबईकरांसाठी अत्यंत घृणास्पद आहे, असं ट्विट आशिष शेलारांनी केलं आहे. आरे कारशेडला स्थगिती देण्यावरून भाजपनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. मुंबईकरांच्या प्रश्नांवर असं राजकारण बरं नाही, उद्धव सरकारचा हा निर्णय अतिशय घृणास्पद आहे, असं ट्विट आशिष शेलारांनी करत सरकारवर टीका केली आहे. राज्याचा विकास सुरू राहील पण पर्यावरणाची हानी यापुढे होणार नाही, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी आरेच्या निर्णयावर दिली आहे. दरम्यान उद्धव सरकारच्या निर्णयाला आमचा पाठिंबा आहे, असं अजित पवार म्हणाले. लोकांनी त्यांना निवडून दिलं आणि त्यामुळे ते जो निर्णय देतील त्याला पाठिंबा असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय. उपमुख्यमंत्रीपद काँग्रेसला सोडण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, असं अजित पवारांनी स्पष्ट केलंय. सत्तेचं वाटप यापूर्वी झालं असून विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे तर उपाध्यक्ष राष्ट्रवादीकडे आलं आहे, असं अजित पवार म्हणाले. अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या मंत्रिमंडळ समावेशाबद्दल चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. अजित पवारांना मंत्रिमंडळात समावेशाबद्दल राष्ट्रवादीतलेच काही जण आग्रही असल्याचंही बोललं जात आहे. महाराष्ट्रात सत्ता पालट झाल्यानंतर आता गोव्यामध्येही राजकीय भूकंप होणार असल्याची शक्यता संजय राऊतांनी व्यक्त केली आहे. लवकरच गोव्यात राजकीय भूकंप होणार असून चमत्कार दिसेल, असा दावा संजय राऊतांनी केलाय. गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई आणि 3 मंत्री आपल्या संपर्कात असल्याची माहितीही संजय राऊतांनी दिली आहे आणि त्यामुळे आता गोव्यामध्ये शिवसेना नवी आघाडी निर्माण करून भाजप सरकार घालवणार असल्याचं संजय राऊतांनी सांगितलं आहे. छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नाशिकमधील छगन भुजबळांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस आणि समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. फटाके फोडून आणि जोरदार घोषणाबाजी देत या ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला. देशाच्या विकासदरानं 6.5 वर्षांमधला नीचांक गाठलाय. विकासदर आता 4.5% घसरला असून ऑक्टोबरमध्ये देशातल्या प्रमुख 8 उद्योगांच्या उत्पादनात 5.8% घट झाली. गेल्या काही तिमाहींपासून भारतीय अर्थव्यवस्थेत मंदीसदृश परिस्थिती आहे. माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांनी यावर सडकून टीका केली असून देशानं 8.5 ते 9% टार्गेट ठेवलं होतं पण सरकारला ते गाठण्यात अपयश आलंय, असं डॉ सिंग म्हणाले. तर रविवारपासून टोलच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. इलेक्ट्रॉनिक टोल पेमेंटसाठी फास्टॅग अनिवार्य करण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गावरील सर्व टोल प्लाझांमध्ये फास्टॅगद्वारे टोलची रक्कम ही भरता येणार आहे. केंद्र सरकारनं देशभरात सर्व वाहनांना फास्टॅग लावणं अनिवार्य केलं आहे. मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वेंना 3 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. 30 नोव्हेंबरला ते निवृत्त होणार होते. संजय बर्वेंना दुसऱ्यांदा अशा पद्धतीनं मुदतवाढ देण्यात आली आहे.
परभणी शहरातील शालेय वाहन चालक संघटनेने एक दिवसाचा संप पुकारलाय. पोलीस आणि प्रशासनाच्या विरोधात हे आंदोलन करत असल्याचं संघटनेच्या वतीने सांगण्यात येत आहे. वाहतूक प्रशासन परवाने देण्यास अडथळा होत असल्याचा आरोप या संघटनांनी केला असून या प्रकरणी उपाययोजना न केल्यास आमरण उपोषणाचा इशारा देखील या संघटनांच्या माध्यमातून देण्यात आला आहे. ऊसतोड मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रकला नांदगावच्या कासारी घाटात अपघात झाला. यामध्ये एक मजूर ठार तर 8 मजूर जखमी झाले. जखमींना नांदगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. घाटाच्या वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झालाय. सर्व मजूर हे नांदगाव तालुक्यातील ढेकू इथले रहिवासी असून ते ऊस तोडणीसाठी कारखान्याकडे जात होते आणि त्यावेळी हा दुर्दैवी अपघात झालाय. साकोली लाखांदूर मार्गावर झालेल्या एका भीषण अपघातात एक तरुण दुचाकी स्वाराचा मृत्यू झालाय. राहुल भेंडारकर असं या तरुण गुजरात तरुण मुलाचं नाव होतं आणि आजोबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं तो गावाकडे आला होता. लाखांदूरच्या जवळ साकोलीकडे जाणाऱ्या इंडिका गाडीनं त्याला जोरदार धडक दिली. या अपघातात हा तरुण जागीच ठार झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहराजवळच्या असलेल्या NTPC वीज वितरण केंद्राच्या परिसरात भल्या मोठ्या अजगराच्या वावरानं एकच खळबळ उडाली आहे. या अजगराच्या भीतीमुळे कर्मचारी देखील दहशतीत होते. भद्रावती शहरातील 60 संस्थेच्या सर्पमित्रांनी अखेर घटनास्थळी धाव घेतली आणि त्यानंतर या भल्या मोठ्या अजगराला पकडून वनविभागाच्या देखरेखीखाली जंगलामध्ये सोडण्यात आलं. सर्पमित्रांच्या या प्रयत्नांमुळे हा परिसर आता दहशतमुक्त झालाय. तर बुलढाण्यामधली ही दुर्दैवी बातमी या घडीची आपण पाहतोय. अत्यंत धक्कादायक अशी ही बातमी आहे. बुलढाण्यामध्ये बाळंतपणाची या ठिकाणी एका बाळंतनीला अत्यंत या स्त्रीवरती वाईट दुर्दैवी वेळ आली होती. गावावर शहरातील रुग्णालयापर्यंत जाण्यासाठी या महिलेसाठी या ठिकाणी वाहन उपलब्ध नव्हतं. रुग्णवाहिकेसाठी 108 कॉल केल्यानंतरही तासभर गाडी आली नव्हती. तर खासगी वाहनानं खेड्यावरून येताना रस्त्यातच बाळंतपण तिचं झालं. संग्रामपूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आल्यावर या ठिकाणी उपचारासाठी कुणीच हजर नसल्यानं जन्मलेलं बाळ तिथेच दगावलं. ही दुर्दैवी घटना आहे. बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी बहुल भाग असलेल्या संग्रामपूर इथली. त्यामुळे या घटनेवरती सध्या निषेध व्यक्त होतोय. वाढ झाली आहे. DS कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती यांचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळलाय. दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्यानंतर DS कुलकर्णी आणि हेमंती कुलकर्णी यांनी जामीन मिळावा म्हणून अर्ज दाखल केला. मात्र या अर्जाला विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी विरोध केला होता. पुणे महापालिकेत महापौर पदाची निवडणूक झाल्यानंतर आता स्थायी समिती अध्यक्ष आणि सत्तारूढ पक्षनेतेही बदलणार असल्याचं स्पष्ट झालंय. पक्षश्रेष्ठींनी तसा आदेश दिलाय. मात्र या बदलांमुळे भाजपमध्ये धुसफूस सुरू आहे. 99 नगरसेवक असल्यानं जास्तीत जास्त नगरसेवकांना संधी देण्यासाठी हा खांदेपालट केला जात असल्याचं पक्षाकडून सांगण्यात येत आहे. आणि आता मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी. मध्य रेल्वेवरती आज मध्यरात्रीही मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. कुर्ल्यातील पादचारी पुलाच्या गर्डर काढण्याचं काम करण्यात येणार असल्यानं हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर मध्य रेल्वे मुख्य मार्गावरील अप जलद मार्गावरती तर हार्बर मार्गाच्या डाऊन मार्गावरती ब्लॉक घेण्यात येईल. तर ब्लॉक दरम्यान CSMT ते वाशी बेलापूर आणि पनवेल अप मार्गावरील वाहतूक ही रात्री 9:16 ते पहाटे 4:25 आणि डाऊन मार्गावरील लोकल ही रात्री 11:14 ते पहाटे 5:06 पूर्णपणे बंद राहील. या घटनेची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगानं एक समिती नेमली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी याबद्दल ट्विट केलंय. या प्रकरणी दोषी व्यक्तींना शिक्षा करण्यासाठी आयोग कुठलीही कसूर ठेवणार नाही. राज्य सरकारच्या रुग्णालयात सहाय्यक पशुवैद्यक असलेल्या या महिलेला पळवून नेण्यात आलं आणि नंतर जिवंत जाळून मारण्यात आलं होतं. या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल अशी अपेक्षा आहे. पोलिसांनी काय कारवाई केली याचा अहवाल सादर करावा असंही या ट्विटमध्ये म्हणण्यात आलंय. गेल्या 2.5 वर्षांमध्ये रेल्वेच्या अपघातांची संख्या सर्वात कमी होती अशी माहिती दिली आहे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी. शुक्रवारी राज्यसभेत त्यांनी ही माहिती दिली असून भारतीय रेल्वेच्या इतिहासातील सर्वात सुरक्षित वर्ष ठरलं असल्याचंही ते म्हणाले. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती समोर ठेवली आहे.